ठळक बातम्या. भारताच्या 72व्या प्रजासत्ताक दिनाबद्दल जगातल्या अनेक नेत्यांकडून प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचे हार्दिक अभिनंदन. प्रजासत्ताक दिनाच्या मिरवणुकीची तयारी दिल्लीत जोरात सुरू आणि भारतात पहिल्यांदाच गुलाबी चेंडू वापरून खेळल्या जाणाऱ्या दिवस रात्र कसोटी सामन्यामध्ये भारताचा बांगलादेशवर दणदणीत विजय. तेच न्यूज ऐकणार, किती वेळा ऐकलं तरी तेच मॅडम घेणार आणि तेच बातम्या देणार. आत्ता साहेब येतील, मग पुढची 30 मिनिट एकदम भाषण, त्यानी तरी काहीतरी गाणं वगैरे. आणि हो गोपाल मॅडम, चहाचं बघणार तू काहीतरी. भाषण म्हणजे मला वाटलं ही वर्क मीटिंग होती, आता भाषण कुठलं? अहो भाषण म्हणजे, अरे चा तुमची पहिलीच वेळ आहे की काय? गेल्या वर्षी कुठे होतात तुम्ही? अहो माझा ऍक्सिडेंट नव्हता का झाला? 26 जानेवारीची पडे मी घरी बसून टीव्हीवर बघितली, पण मीटिंग कशी घरी बसून ऐकणार? वा 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 वा, तुझं तर लॉटरीच लागणार आहे आज. त्या भारताच्या प्रजासत्ताक दिन बद्दल तुला आयुष्यात पडलेल्या साऱ्या प्रश्नांची आज एकदम उत्तर मिळणार बघ. म्हणजे अहो ते अहो, फॉर एक्झाम्पल साई बन्ना 15 ऑगस्ट पेक्षा 26 जानेवारी का जास्त आवडीची आणि महत्वाची बात आहे का बरं? आणि कारण ते आपले लोक निवड ना फॉर आवर रिपब्लिक. साला इंडिपेंडन्सच्या 18 वर्ष आधी काँग्रेसनी हे स्टेटला कम्प्लीट फ्रीडम म्हणजे तर संपूर्ण स्वराज्य मागितलं ना. 15 ऑगस्ट हे कोणाने चूज केलेली डेट? त्या माठ्या माउंट बेटेनच्या अंधश्रद्धा पायी आम सपोर्ट 15 ऑगस्ट. अंधश्रद्धा म्हणजे अहो ते सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये त्यांच्या सैन्यामध्ये जॅपनीज आर्मीने 15 ऑगस्टला सरेंडर केलं ना. सो लकी डे फॉर हिम म्हणे काहीतरी. जाऊ दे, सस्पेन्स ने घालो तुझा, आज चांगली लास्ट नंगेल भाई तुझी. चल तू ते गाणं काय लावणार जरा. आणि हो गोपाळ मॅडम, काल ठरल्याप्रमाणे तेरा सरांकडे अर्जच बघा, लवकर मीटिंग संपली तर कॉफी पाहिजे मी. हार्दिक शुभेच्छा, जय हिंद. उभ्या करायला बसूनच बोला तरी चालेल.
नाही सर, लोकतंत्रामध्ये असंच उभं राहून आदरपूर्वक आपली मत मांडतात हे तुम्ही चुकलं ना सर, खास करून जेव्हा एखाद्या गोष्टींचा विरोध करायचा असतो. वा वा, विरोध नाही तर लोकशाहीला अर्थच नाही. बोला बोला सर. दरवर्षी तुम्ही आम्हाला हे जे भाषण देतात ते आम्हाला पाठ आहे आणि पटले सुद्धा. आम्हा सर माझी या कल्पनेवर आणि प्रकल्पावर आम्हाला मनापासून श्रद्धा आहे आणि तुम्ही दिलेले असाइनमेंट आम्ही नक्की फॉलो करू. अशी जर आम्ही हमी दिली तर बोला बोला तर काय. तर तुम्ही हे भाषण मनातल्या मनात दिले असं समजून तुम्ही लोकांवर संपर्क का प्लीज. नाही असं कसं, भाषणे झालंच पाहिजे सरपंच. नाही खरंच भाषणे झालंच पाहिजे गोपाल नारायण. कुठलाही संघटनेमध्ये टीम बिल्डिंग खूप महत्वाचं असतं. बरं, तर आज आहे आपला 72वा प्रजासत्ताक दिन. 72 वर्षापूर्वी आजच्या दिवशी आपण स्वतंत्र भारताचं पहिलं संविधान अंमलात आणला. या शब्दाने जय हिंद. जय हिंद सर. एकत्रव्या सरसरी 72व्या प्रजासत्ताक दिनाचे शुभेच्छा. शुभेच्छांना उशीर झाला तुरा शिंदे. एखाद्या वेदनाचा निघालात बहुतेक आणि 72ला पोहोचला. बर, तुम्हालाही जय हिंद. सर, तुमच्यासाठी डिफेन्स मिनिस्टरचा फोन आला आहे. काय रे शिंदे, आज कुरिअर कुठे राहिला होता तू? अहो फसलो ना घोडक्या, त्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगच्या समोरच्या घोडक्यांनी मला घेरलो आणि एवढा वेळ गेलं त्यात कोणता. अहो शिंदे, ते आंदोलनवादी आहे, पॉवर्टी रिमूव्हर ग्रुपचा मोर्चा आहे तो. ही कसली आंदोलन आणि हे कसले मोर्चेवाले. टुरिस्ट गाईड साले नुसते टुरिस्ट दिल्ली बघायला आले आंदोलनात आमच्या कानात व्हायचे. हो का, आणि हा कुठला काळ होता नक्की. चेष्टा करू नका, एमर्जन्सीच्या विरुद्ध मोर्चे मध्ये पोलिसांची लाठी खाल्ली मी. शिंदे बस बस ते बस काय फेकतोय तो शिंदे. इमर्जन्सी 1975 मध्ये होती ना, तू कितवीत बारवड तरी करताना. तिसरीत होतो, तिसरीत. आजोबांनी नेलं होतं मला बरोबर. आणि तिसरीतल्या मुलाला मारलं पोलिसांनी? नाही हो, मारायला आजोबांना गेले पण माझ्या हातून पडलेल्या खेळावरून पाय घसला त्याचा आणि तुम्हाला मारलं लागलं ना काठी. काय रे शिंदे, मला वाटलं आजोबांना वाचवायला तुम्ही लाठी वगैरे चालली. अगदी पाणी आलं माझ्या डोळ्यात. शिंदे आंदोलन केली कसली कातळा, जेव्हा शाळेत काले नाही त्या सोनुनी. असू दे रवी, झेंड धरले पाठ्या धरल्या, लोकशाही टिकावी म्हणून गाठा खाल्ल्या आणि गेले 30 वर्ष सिव्हिल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस ची देशाची आणि त्या लोकशाहीची सेवा करतोय. ही कसली आंदोलन करणार, रंग दिवसांनी बघून उत्तेजित झाले आणि आले दिल्लीला. हे मात्र अगदी खरं आहे शिंदे, तुमचं टुरिस्ट आहे खरंच सुष्टे टुरिस्ट. अहो पॉवर्टी रिमूव्हल ग्रुपचा मोर्चाचे फोटो iPhone 10 वगैरे होते ते. आणि मला काय म्हणाले माहिती, हमको कुछ प्रॉब्लम नाही करना, हम तुमको सिर्फ घेरा डालेगा और एक फोटो लेगा फिर तुम जा सकते हैं. अहो ऑटोग्राफ घेत होते माझे. मग करूया सुरुवात. अरे अच्छा, मला वाटलं भाषण झालंच नाही मला सर. सॉरी सॉरी, म्हणजे मला वाटलं असाइनमेंट झालं असेल मला. माझी असाइनमेंट काय आहे? जसं तुम्ही बोलत होता ना आता, तसल्याच एका टुरिस्ट ग्रुपला भेटायचंय. वेद उद्याचा चिल्ड्रन फॉर डेमोक्रेसी. म्हणजे वा वा, चालते की बरं आहे. लहान मुलांना डील करणं कसं
मस्त बेंगन नामचे माने बहन बरोबर डिपार्टमेंटची साली वर लावून दोन चार सेल्फी काढले आणि वायफायचे पैसे दिला की मंडळी खुश. सर हे सेंटेंस कोणी केला? अहो अखिल भारतीय पैलवान संघटनेला भेटायचं मला. अहो माझी तब्येत तरी बघा हो. ए माट्या, अरे तुला भेटायला सांगले त्यांना कुस्ती खेळा नाही. कुस्तीलाही क्रिकेट एवढं महत्व दिलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आता मी काय सांगू त्यांना, वरून पैलवान होत हल्ल वगैरे म्हणजे कदा नाही. मला ते काही माहित नाही, तुम्हाला भेटावंच लागेल त्यांना. भेटीन, पण सर तुम्ही असं का हो करता? मला फ्लॅग रिडिझाईन कंट्री मिळाले सर. हे लोकांना ग्रीन कलर काढून टाकायचे फ्लॅग मधून. मुस्लिम मायनॉरिटी कलर म्हणतात, हे लोकांना विचारायला पाहिजे. ते सलमान खानच्या गाण्यावर नाचते आणि त्याच्या मुलीला 500 करोड बिल्स देते, तो काय वेचपर्शाशील होता काय रे? मी ते घेते, तुम्ही माझे घेते काय? तुम्हाला काय मिळाले? ब्राह्मण रिझर्वेशन कमिटी. ब्राह्मण साठी एक स्पेशल कॅटेगरी पाहिजे. नको रे बाबा, ते शेड्यूल्स करून भरणार. मेरे को माफ करो, मी मदत करतो. गोपाळ मॅडम, तुम्हीही तुमचंच करायचंय. सगळ्यांनी आपापलं मिळेल तच करायचं आहे. आय एम शुअर प्रभुणी मॅडम मी खूप विचार करून द्यायला त्याला तिचे सांगितले. आणि सर मला कळलं की कोणी माझी अशी आहे. या वीकच्या फ्रायडे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी मध्ये त्याच्या माझं विरुद्ध खेळायला लागेल. शक्य नाही सर, शक्य नाही. बाकी काहीही शिक्षा झाले आम्ही आपल्या सगळ्या ऑफिसर्सनी ठरवले की वी विल नॉट पार्टिसिपेट इन एनी स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी विथ यू. आहो तुम्ही चीटिंग करता हो. आणि नुसतं चीटिंग नाही करत तर यू आर रियली बॅड ॲट इट. इतकं उघडपणे चीटिंग करता की आम्ही आणि चीटिंग अशक्य. कधी चीटिंग केलं सर? दोन आठवड्यांपूर्वी डिपार्टमेंटल बॅडमिंटन स्पर्धेत तुम्ही म्हणलं की तुमची पार्टनर कर्नाटका स्टेट इन्स्टिट्यूटचा ऑफिसर होता. बरोबरच होत. अहो ती पी वी सिंधू होती हो. तुम्हाला असं खरंच वाटलं की बॅडमिंटन बोर्डवर आमच्या समोर पी वी सिंधू उभी राहिली तर मी ओळखणार नाही तिला? हे बघा, मला मान्य आहे की ती मुलगी खूपच पी वी सिंधूसाठी दिसत होती. सर पी वी सिंधूने खूप सारी मेडल जिंकले. आम्हाला तिला टीव्हीवर बघायची खूप वेळ संधी मिळाली आहे. हेच हेच ते एकदम ओपन चीटिंग. असो तर तुम्हाला सांगण्याचा अर्थ एवढंच की अपॉइंटमेंट चुकवली तर गाज माझी अशी आहे. प्रजासत्ताक दिनाच्या एडिशनचा एक महत्वाचा भाग आहे. ज्यांनी आपला इथे निवडून दिलंय त्यांच्यासाठी आपलं हे कार्यालय कायम उभरायलाच पाहिजे. आपल्याला किती नागरिक वाटलं तरी प्रत्येक नागरिकाचा आवाज आला पाहिजे वगैरे वगैरे वगैरे. प्रभुणी मॅम, तरी मी तुला सांगितलं होतं भाषणात थोडे तरी बदल करा. तर चला कामाला लागा. आय लुक फॉर युअर पॉइंट्स. जय हिंद. जय हिंद सर. रम्य देवता आणि रसिकजनांना विनम्र अभिवादन करून निर्मिती बालनाट्य महोत्सव सहर्ष सादर करीत आहे एकांकिका उद्या. लेखक विनीत देशपांडे. पात्र परिचय मिस्टर शहा आर्या देशमुख, मिस गोपाल आयरा हिरेमठ, मिस्टर माटे मिहिर निमकर, मिस्टर शिंदे आयुष देशपांडे, मानेबाई अन्वी देशपांडे, राधिका ईरा दाता, प्रियान नील पटवर्धन, रुचा सावनी पाटील, अनिश शुभम देशपांडे, प्रभुणे मॅडम शिवानी कोल्हटकर, प्रधानमंत्री
आदित्य आमरेकर, दिग्दर्शन सहायक सोहा करंबेळकर आणि दिग्दर्शक विनीत देशपांडे. सहर्ष सादर करीत आहोत एकांकिका उद्या. Thank you.
बाकीच्या ऑफिसर्सला भेटलाच आहात. हे मिस्टर स्नेल्स ऑफिस आणि मी त्यांची असिस्टंट संजीवनी मॅम. एक्सक्यूज मी मॅडम, आम्ही तुमच्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना नाही त्यांच्या असिस्टंटला भेटलोय. अधिकारी नुसते फोटो करते येतात आणि फोन म्हणून निघून जातात. नाही तर काय, गेले 3 तास झाले आम्ही नुसतं ऑफिसरच्या ऑफिसर बघतोय आणि मोठमोठ्या ऑफिसमध्ये फोटो काढतोय. आणि फोटो सुद्धा कुठे, तर प्रत्येक ऑफिसमध्ये गांधीजी आणि आंबेडकर यांच्या फोटो समोर आमचा आपला एक फोटो. या दोघांना सोडून बाकीच्याही खूप लोकांनी स्वातंत्र्य लढ्यात काम केले. भगतसिंगचा फोटो का नाही दिसला बरं कुठे? हो का सुभा, तर आपण एकंदरीत जहान मतवादी दिसतात. व्हेरी फनी, तुम्हाला माहित आहे ना की आम्ही इथे ऑफिस बिल्डिंग बघायला नाही आलोय, आत बसणाऱ्या लोकांना भेटायला आलोय. एकतर आम्ही फिल्म ऑफिस मध्ये त्याची विनंती केली होती, ते तर आहेच. हो ना, आणि पीएम नाही तर नाही होम किंवा फायनान्स मिनिस्टर सुद्धा ठीक आहे, पण तिथे इथे का? आता ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर सुद्धा भेटत नाही. हो ना, आणि आता तर त्यांना चहा आणून देणारी बाईपर्यंत खाली घसरगुंडी झाली. म्हणजे फारच वाईट असं झाली भेगाव तुमची. सॉरी हा, त्यांना तसं नव्हतं म्हणायचं. नाही म्हणजे आम्हाला खात्री आहे की तुम्ही खूप महत्वाचं काम करतात इथे, पण आम्ही खरंच तिथे सोलिर्णय होलोय. आणि मोजा काढलाही नाही तुम्ही, आमचा पत्र वाचलं का? खरं सांगायचं तर ऍक्च्युली मी अर्धव वाचलं आणि पूर्ण वाचलाच होते तेवढा तुम्ही आलात. वाचलं असतं तर तुम्हाला कळलं असतं की तुम्हाला गांधीजींच्या फोटो समोर फोटो काढायला आवडत नाही. आता मला फॉलो करा, आमच्या या ऑफिस मध्ये चंद्रगुरूंचाही फोटो आहे. सीरियसली? सॉरी, जरा मजा गेली तुमची. तुम्ही थांबा, मी शिंदे सरांना बोलवते. या मुलांनो, कशी काय झाली तुमची टूर? चला आता आपण एक मस्त फोटो काढूया. इथे कोणाचं लग्न किंवा मुंजा आहे का? सगळं फोटो कसे काढतात हे लोक? काय जोक झालं का? आम्हाला सांग जरा. नाही सर, सॉरी. बर, तर मी ऐकलं की तुम्ही सगळं डिपार्टमेंट फिरला, थकला असेल ना आता. तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते मान्यबाईला सांगा, ते तुम्हाला सगळी माहिती पुरवतील. तुम्हाला भेटून मला आनंद झाला. गुड लक. कटवानी आता टूरिझम टॅक्स लावायला पाहिजे असलं टूर्स अरेंज करणाऱ्यांना. मान्यबाईंसाठी नाही सर, पण तुमच्यासाठी एक प्रश्न आहे सर. विचारू का? सर विचार ना. तुम्ही आमचं पत्रक वाचलं? पत्र? तुम्हाला माहित आहे आम्ही कोण आहोत? हो, उद्याचं काहीतरी. वेद उद्याचा, आमच्या ऑर्गनायझेशनचं नाव आहे वेद उद्याचा. तुम्हाला माहित आहे का आम्ही इथे का आलोय? गव्हर्नमेंट डिपार्टमेंटची पाहणी करायला. चूक चूक. आमची लोकशाहीवर काही ऑब्झर्वेशन आहेत आणि काही मागण्या आहेत, त्यावर आम्हाला चर्चा करायची. पण इथे चर्चेला कोणाला वेळच नाही, सगळे जण आम्हाला फक्त टूरिस्टसाठी चीट करतात. आम्ही बदलू लहान मुलं, आमच्याकडे कोण लक्ष देणार? आणि ते आम्हाला डिस्कस करायचं आहे. लोकशाहीची देवळं मानल्या जाणाऱ्या या इमारतींमध्ये आमच्या मताला मात्र काहीच किंमत नाही, कारण आम्ही मत देऊ शकत नाही. वा वा, तुमचं वक्तृत्व छानच आहे. आणि खरंच मला आवडलं असं तुमच्या बरोबर चर्चा करायला, पण माझ्याकडे एक महत्वाची रिपोर्ट आहे. आणि तर आपण पुन्हा एकदा छोटी मॅडमच्या बरोबर. नाही बरोबर आहे, टाळा टाळा. आम्हाला करण्यात काय दोघ आहे? आमच्याकडे कसलीच पावर नाही. पावर तर सगळी तुमच्याकडे आहे ना, आणि पावर मध्ये
फक्त डिसिजन्स, नो चर्चा. बर, नक्की हवंय काय तुम्हाला? तुम्ही सहलीला आलात हे लक्षात आलं पाहिजे म्हणा. नक्की हवंय काय तुम्हाला? आम्हाला चर्चा हवी आहे, आमच्या मागण्यावर विचार हवे, आमच्या प्रश्नांवर मत हवे. व्यवस्थापनाबद्दल, लोकशाहीबद्दल काही तक्रारी आहेत आमच्या, त्याबद्दल काय करता येईल हे विचारायचं. ओके ओके, मला कळतंय. ठीक आहे, या माझे मागे. पण तुमचं वक्तृत्व हुशारी बघता, मला एक वेळा तुम्ही फाडून खरंच दिसलंय. तर मी जरा माझ्या टीमला बोलवतो, तुम्ही बसा, मी आलोच. तोपर्यंत तुम्ही काय घेणार का? किती रसना मिळेल का? अगं आपण काय करावं येते? बसा, ही आहे सरदार वल्लभभाई पटेल कॉन्फरन्स रूम. माझं नाव आहे विनायक शिंदे आणि मी या गव्हर्नमेंटचा गृह मंत्रालयाचा पीएमओ मध्ये प्रतिनिधी आहे. आपण इंट्रोडक्शन करूया. मी मितेश शाह, मी फायनान्स मिनिस्ट्रीचा लियाझोन आहे पीएमओ मध्ये. मी श्री विद्या गोपाल, मी डिफेन्स मिनिस्ट्रीचा लियाझोन आहे पीएमओ मध्ये. आणि मी सुरेश मते, इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्ट मिनिस्ट्रीचा लियाझोन आहे पीएमओ मध्ये. आणि आपले भाग झालेच आहे. मी मिस्टर शिंदे यांची असिस्टंट संजीवनी माने. बोला, तुमची मीटिंग आहे. काय नाव आहे तुमचं ऑर्गनायझेशनचा आणि आम्ही काय करू शकतो तुमच्यासाठी? खरंच सर्वप्रथम तुमचे आभार. तुम्ही आम्हाला हे विचारलं. आमच्या ऑर्गनायझेशनचं नाव आहे वेद उद्याचा. आम्ही लोकशाहीमध्ये उद्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी काम करतो. मी आहे या वर्षीची प्रेसिडेंट राधिका जोशी. मी अनिश बंडोपाध्याय, मी आमचा प्रवक्ता आहे. मी आमची बाजू लोकांसमोर मांडण्यासाठी मटेरियल्स तयार करतो आणि ठामपणे साथ विचारतो. प्रश्न विचारणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि तो मी बजावणारच. पुढे जाऊयात का? मी आय रिचर्ड पुरोहित, मी आमची मीडिया रिलेशन सांभाळते. आमची पत्रकाची आणि न्यूजलेटरची मी एडिटर आहे. प्रिंट मीडिया, टीव्ही, सोशल मीडिया सगळे कॉन्टेंट मी मॅनेज करते. हॅशटॅग किड्स रॉक, हॅशटॅग दिल्ली वर सॉरी, हॅशटॅग अपना दाय मायगा. आमच्या ऑर्गनायझेशनचा एक सामान्य मेंबर. मी काम करतो या सगळ्यांबरोबर. आमच्या लोकशाहीमध्ये काम करण्यासाठी काही पदच असावं लागतं असं नाही. सामान्य सभासद आणि अतिसामान्य विचारसरणी. सगळे डिसिजन घेतात, फ्रेंड्स सगळे ठरवतात,
आमला सारखे बॉस कहतात खेळांना खेळायला वेळ देत नाही, खूप काम करायला लावतात वगैरे वगैरे. हे बघा, ही असलीच लिस्ट बोलायची असेल तर त्या लिस्ट मध्ये अजूनही खूप गोष्टी आहेत. घ्या रे मित्रांनो, आम्हाला खूप बॉसिंग करतात, खूप सारा स्ट्रेस देतात, हॉटेल तेवढे क्लासेस राहतात, आयुष्याचा राडा करतात. स्विमिंग, टेनिस, क्रिकेट, बेसबॉल, कराटे आणि काय काय. तू म्हणायला पण ऑनेस्टली लाईक ऑफ स्पेलिंग बिअर आहे. हाय हाय. अपेक्षांचा डोंगर रचता रचता ही मुलं आपलीच आहे हे नेते दिसतात. आणि एवढं करून आम्हाला काही बोलायची सोयही ठेवत नसतात. हो ना, गम्मत सांगतो तुम्हाला, काल मातोश्री फडकल्या असं. काहीच नाही, पण लोकल ऑडियन्सचं मन सांभाळ